करता भाग्याची लक्ष्मी लागे अंगण हसाया घरदार हे आधी धरतीची पाऊले पुसाया दारी आली गलक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी दारी आली गलक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी असा जन्माचा उंबरा रोज उजळे ग सुखानी ओटी भरा ते पहाट तिच्या सोन किरणानी आळी तुम्ही जर का बाबा कदमवरची केस मागे घेतलीत तर त्या बदल्यात मी भाऊला सोडायचा प्रयत्न करू शकतो. मी केस मागे घेणार नाही. अशी कळत कसा नाहीये तुम्हाला? म्हातारी गेल्याचं दुःख नसतं, काळ सोकावतो. माझी खात्री आहे भाऊ काकाने कोणाचाही खून केला नाहीये. अहो पण भाऊ काकांना किती त्रास सोसावा लागतोय हे बघा. एक गोष्ट लक्षात घ्या, आपण बाबा कदमला सोडलं तरच भाऊ काका सुटतील. आणि बाबा कदमच्या पापाचा घडा भरल्यावर आज नाही तर उद्या त्याला ह्याच्यापेक्षाही मोठी शिक्षा मिळेल. मी नाही कॉम्प्रोमाइज करू शकत. मला नाही वाटत त्यांना सोडावं. हे बघा तुम्हाला माझी शपथ. आता मी गप्प बसणार नाही. आता कळू देते बापाशीला काय करायचं. ओ बयानो, ओ बापियानो, समजा ऐका ऐका. गपाव तुम्ही. अहो आपले बापाची खुनी आहेत खुनी. गपाव तुम्ही. अहो तुम्ही जास्त देव समजता ना, त्या बापाजींनी डॉक्टरचा खून केलाय खून. होय अहो त्या अशा खुन्या माणसाला शिक्षा ही झालीच पाहिजे. तेव्हा तुम्ही गावकऱ्यांनी काहीतरी केलं पाहिजे. अहो गप्पाव मला आज समजा सांगू दे. त्या पाट्या बाहेर कळू दे बापाजीला होय ना काय आहे ते. ऐका तुम्ही समजा समजा ऐका. हो मावशी ऐका. अहो इकडे या इकडे या. अहो ऐका हे बघा समजाने ऐका. बापाजीने डॉक्टरचा खून केलाय. डॉक्टरचा खून भाऊनी केलेला नाही. बापाजी देव माणूस आणि त्यांच्या बाबतीत काय पण सांगते आपल्याला. अरे बापाजींचा जन्म या गावासाठी झालाय. अहो बापाजीला अटक झालीच पाहिजे. या बाईला खरंच येड लागले. काय समजत नाही. राहू काहीतरी काय ऐकायचं. काय वेळ बी लागले काय तुला? मूर्खासारखा बडबडतेस तू. होय ना माझंही अगं कोणी ऐकणार नाही तुझं. पप्पाजी सारख्या व्यक्तीवर तू नाव घेते याचे परिणाम काय होते तुला माहिती आहे का? बापाजीची वारी घेत तू चल माझ्या बरोबर. कोणी ऐकणार नाही तुझं. बापाजी काय याड लावून ठेवले सध्या गावाला. कुठं आहे तसे तुझ झालं ओरडून. बापाजी बोला आणखीन जोरात ओरड. बघू दे एकदा मला तुझं कोण ऐकतंय इथं. ते रस्त्यातून हत्ती चालतो ना तेव्हा कुत्र्यानं फुंकण्यासारखं आहे. कोयने या गावावर माझं राज्य चालतंय विसरू नकोस. तुझं इथं कुणीही ऐकून घेणार नाही. बापाजी बापाजी मी तुमची माफी मागतो. गुरुआ तुझ्या बायकोनं या बाप्पाजीशी वैर घेतलंय. आता माफी नाही. आता होईल ती फक्त शिक्षा. नाही नाही बापाजी. श्री आपण त्या सूर्याला म्हणजे सरिताच्या नवऱ्याला या घरात राहू दिलं ही आपली चूक झाली असं मला वाटायला लागलेलं आहे. काय झालं? अरे त्या सुदेशला त्यांनी बिघडवायला सुरुवात केली. तो त्याला घेऊन दारू प्यायला लागलाय. आता मंत्र्याचा मुलगा म्हणा तो दुसरं काय करणार म्हणा.
अहो तू मंत्र्याचा मुलगा आहे, त्याच्यावर मंत्र्याच्या घरचे संस्कार आहेत, पण सुदेशचं काय? त्याच्यावर तर या घरातले संस्कार आहेत का नाही? काही नाही वडील, आपलं नाणं खोटं आहे, दुसऱ्याला दोष देण्यामध्ये काहीही अर्थ नाही. तूही काही कमी नाहीये, कधी कधी नको त्या कटकटी मागे लावून घेतोस. ती कामिनी बाई आपल्या मुलाला आणि सुनेला न्यायला आली होती, तर तिला हकलायचं सोडून तू इथे राहायचा आग्रह केलास. अरे ती गीताला भडकावतीये. म्हणजे काय करते? अरे मी मगाशीच ऐकलं, ती गीताला कुठलं तरी व्रत करायचा आग्रह करते. दुसरं त्या काय करू शकणार? तू तिला घरात घ्यायलाच नको होतस, आणि इथं राहायचा आग्रह करणं ही तर तुझी मोठी चूक होती. मी त्यानं थांबवलं याचं कारण मला सरिताचं मत जाणून घ्यायचं आहे. भावनेच्या भरातीच्या आतून जे काही घडलं ते घडलं, पण आता तिला काय वाटतंय ते मला कळायला हवंय. सरिता, सरिता आले. मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. यापुढे तू काय करणार आहेस? हे बघा, तुझा नवरा आणि तुझी सासू हे कधी न सुधारणारे प्राणी आहेत. डॉक्टर झालेस तू, तू त्या घरामध्ये तुझं आयुष्य फुकट घालवू नये असं मला वाटत. बाबा काही झालं तरी माझं सूर्याशी लग्न झालंय, आणि तो कसाही असला तरी मला आवडतो. अरे असं काय आहे त्याच्यामध्ये? एक तरी गुण सांग त्याचा मला. अवगुणांचा पुतळा आहे तो. माणसाच्या हातून चूक होऊ शकते मान्य आहे मला, पण ती चूक झाल्यानंतरही सुधारण्याचा प्रयत्न न करणं यासारखा दुसरा मूर्खपणा नाही. तू त्या घरात पुन्हा जाऊ नयेस असं माझं मत आहे. तू याला दारू पाजलीस? मी कसा त्याला दारू पाजल? तो काय लहान आहे का? तो त्याच्या हाताने प्यायला आहे, मी माझ्या हाताने प्यायला. आत्ताच्या आत्ता या घरातून चालता होतो, निघून जा. ओ काय आपला पाहुणा जो, चला असं का बाहेर काढ. ए तू घाबरू नका, तू थांब इथेच. कळलं की नाही? सूर्या, तुला आपल्या खानदानाची काही चाड आहे की नाही? धनाजीराव मोहित यांचा मुलगा आहेस तू, आणि ही माणसं तुला वाटेल तसं बोलण्याची हिंमत तरी कशी करतात? आणि तुझी बायको फक्त बघत बसते. नाही सूर्या, एक मिनिटही थांबायचं नाही इथे. ही माणसं जावयाचा अपमान करतात. जावई जर मानन राहिला असता तर त्याचा असा अपमान झाला नसता. सूर्या चल. सरिता चल, आपलं निघायचं. चल 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 चल. काय करतोयस तू सूर्या? हो तुम्ही मध्ये बोलू नका, ती माझी बायको आहे. हा चल चल. सरिता तुमच्या घरी पुन्हा कधीही येणार नाहीये. तिला यावंच लागेल, ती आमची सून आहे. होती. आता हे सगळं संपवणार आहे मी. लवकरच तुम्हाला घटस्फोटाची नोटीस मिळेल. काय घटस्फोट? हो डॉक्टर झालेल्या माझ्या मुलीला मळवट भरून देवी बनवलं तुम्ही. जे झालं ते झालं, यापुढे मी काही सहन करणार नाही. आम्ही तिचा मळवट भरू किंवा तिला मुरळी बनवू, तुमचा काय संबंध? मी बाप आहे तिचा. होता. ज्या दिवशी ती आमच्या घरी आली, तुमच्या इच्छेविरुद्ध तिने लग्न केलं, तुमचा संबंध त्याच दिवशी संपला. मी तिला इथनं घेऊन जाणार. तुम्ही कसे जाऊ देत नाही ना तेच बघते मी. चल गे भवाने, चल लवकर. हे बघा सरिताला शिव्या घालू नका. शिव्याच काय, वेळ पडली ना तर त्याचा जीव सुद्धा घेईन मी. कामिनी बाई, मला वाटलं तर हा दुसरा.
तू माझ्या वडिलांवरती हात उचललास, तू माझ्या वडिलांवरती हात कसा उचललास मला जीव घेऊन मी तुझा, तू माझ्या वडिलांवरती हात सोडणार नाही मी तुला सूर्या, मला सांग आधी तुला कळलं का, सोडणार नाही मी तुला सूर्या. यशोदाबाई काही काळजी करू नका तुम्ही, मी आहे ना इथे. इन्स्पेक्टर जंत्रे या. संजय राव मला वाटलंच होतं तुम्ही येणार. काय रागात माणसाला काय करावं कधी सुचत नाही, क्रोधात बुद्धी नष्ट होते असं म्हणतात. मी बाबा कदमवरची केस मागे घ्यायला तयार आहे. सोडा. वा संजय राव, तुम्ही अगदी शाण्यासारखा निर्णय घेतलेला आहे, अभिनंदन. काय संजय राव, आयुष्य हे गिव्ह अँड टेक असत. आपण कशाचा तरी त्याग केल्याशिवाय आपल्याला काही मिळत नसतं. जंत्रे भाऊ काकांना लवकरात लवकर सोडा. सोडायचं आहे बरोबर. एक काम करा संजय राव, ह्या कागदावर बाबा कदमला सोडा असं लिहून द्या. बस घ्या. संजय, संजय थांब. अरे माझं वाटेल तर होऊ दे, पण बाबा कदमवरची केस मागे घेऊ नकोस. हो भाऊ काका, आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाहीये. काशी मी निर्दोष आहे, मी कोर्टातून सुटणार आहे. हा माणूस गुन्हेगार आहे, हा सुटता कामा नये. काय भाऊ, काशी आणि संजय सज्ञान आहेत, ते काय करतायत त्यांना चांगलं कळतंय. आता घरी जायला मिळतंय तर निघ ना घरात, जा ना गपचूप. संजय, संजय कशी तुम्ही काय करताय. भाऊ काका, त्याविषयी आपण घरी गेल्यावर बोलू.
आता फक्त चला इथून. सगळं ठरल्याप्रमाणे झालंय. बाबा कदम, तू इथून सुटलासच, पण काशीच्या हाफ मर्डर केस मधून पण सुटलास. चंद्र साहेब, मी आभार आहे तुमचा. माझे आभार कसले मानतोस? अरे तू सुटलास ते केवळ या यशोदा बाईमुळेच. काहीतरी. चला चला निघूया. हे बाबा कदम थांब ना, माझं बोलणं कुठे अजून संपलंय? तर आज तू सुटलास तो केवळ तुझ्या या बायकोमुळे, यशोदा बाईंमुळे. अरे ही तुझी बायको तुझ्या घराची भाग्यलक्ष्मी आहे. अहो साहेब, किती कौतुक करताय माझं पुरे आता. खरं सांगू साहेब, मी ना तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. काय आपल्या माणसाकडे कधी उपकाराची भाषा करतात? नाही ते बरोबर आहे, पण तुम्ही ना कधीतरी निवांत या घरी. हो येणारच आहे मी, निवांत पण येणार. आणि हो नुसतंच येऊ नका, जेवायला या बरं का? जेवायलाच येणार मी. चला निघूया. येतो जंत्र साहेब, येतो. चल चल पुढं घरी चल. ऐक हे पाणी पाणी. चल आपण डॉक्टरकडे जाऊ. चल नगा, आता व्हाईस बरं वाटत. तरी मी तुला सांगत होतो या अशा अवस्थेत तू स्वतःला त्रास करू नको घेऊस. हो पर मला लोकांनी समजण्यासनी खरं सांगायचं होतं. डॉक्टरचा फोन भाऊनी नाही बाप्पाजींनी केलाय म्हणून. तू सांगितलंस ओरडलीस, काय उपयोग झाला त्याचा? कुणी ऐकलं का तुझं निदान खरं काय ते लोकांनी कळलं तरी? तू पडून काय उपयोग आहे? सगळे तोंड फिरवून निघून गेले, कुणी ऐकायला नाही थांबलं तुझं. त्या गावातल्या माणसांना मी ओळखतो ना. त्या गावातली माणसं म्हणजे मेंढर आहेत मेंढर, बाप्पाजीच्या हाताखालची मेंढर. तरी बी एक ना एक दिवस या मेंढरासनी बी जाणीव होईल की आपण बी माणसं आहोत म्हणून. अगं ती होईल तेव्हा होईल ग, पण आताच काय? तो बाप्पाजी म्हणजे साप आहे साप, तो डूक धरल्याशिवाय नाही राहणार. अहो पण मग म्हणून असं किती दिवस कप्प राहायचं? पण होय ना, हा जे काही झालं ना ते चांगलं नाही झालं. तो बाप्पाजी आपल्याला नाही सोडणार. बाबा कदमने चांगलाच डाव साधला. सगळं तुमचा मूर्खपणा आहे. अरे काही बिघडलं असतं का? मी जेलमध्ये राहिलो असतो तर मेलो असतो तिकडे. भाऊ काका, मला सोडवण्यासाठी तुम्ही त्या जंत्रीची अट मान्य केली? अरे मी निर्दोष आहे, आज नाही तर उद्या सुटणारच होतो. पण नाही, तुम्हाला तेवढा पेशन्स नाहीये. त्या बाबा कदमला सोडवण्यासाठी बाप्पाजींनी जनतेला सांगून मला अटक करवली, ही एवढी साधी गोष्ट कळत नाही तुम्हाला लोकांना? संजय, तू बाबा कदमला का सोडवलंस? हो भाऊ काका, पण आमच्याकडे दुसरा मार्ग होता का? भाऊ काका तुम्ही शांत व्हा आणि यांना दोष देऊ नका. त्यांची काही चूक नाहीये. अहो यांनाही हे पटत नव्हतंच. बाबा कदमला सोडवणं यांनाही खटकतच होत. पण मी माझी शपथ घातली म्हणून यांनी तसं केलं. शपथ हा एक शब्द असा आहे ना की माणसाने जे ठरवलं असतं त्याच्या बरोबर विरुद्ध वागायला माणसाला भाग पाडतो तो. शपथ म्हणे. या शपथेमुळे आज बाबा कदम सुटलाय. या शपथेमुळेच बाप्पाजी विजयी झालाय. आणि या शपथेमुळे मी तुरुंगातून बाहेर पडून सुद्धा हरलो. भाऊ काका मला माझी चूक मान्य आहे,
पण एखाद्याची काहीही चूक नसताना त्यांनी असं तुरुंगात राहणं हा कोणता न्याय आहे? ज्या भाऊ काकांनी कधी कोणाचं वाईट नाही चिंतलं, नेहमी सगळ्या गावाच्या भलाचा विचार केला, त्यांनी असं तुरुंगात राहणं ही कल्पनाच न सहन होण्यासारखी आहे. तुम्हाला सोडवण्याकरता मी काहीही केलं असतं. भाऊ काका त्या म्हणतायत ते अगदी बरोबर आहे. त्या बाबा कदमला सोडवणं आम्हालाही पटलेलं नाहीये, पण तुम्ही आत होता म्हणून हे सगळं. भाऊ तुम्ही आलात, देव पावला. आहो पण तुमचा चेहरा असा का? आता तोंड पाडून नाही राहायचं. झालं गेलं गंगेला मिळालं. घ्या घ्या शिळा घ्या. काशीना आपल्या समजांसाठी शिळा केलं. घ्या अहो घ्या संजय घे. तोंड गोड करा. घ्या घे. गोदात्या कसं झालंय शिरा? तुझ्या वाणी लई गोड झालंय नाही ना संजय? हो छान झालंय. राहिलंस काशी पुरुषाची जात. अग दात द्यायची असते पण तोंडावर द्यायची नसते त्यांना. कामिनी काकू ते आले नाही? आलं. दुधात मीठ पडलं का? काय काय दोन घास सुखानं खाताय ना? हा मग खा ना. कामिनी वहिनीचा इश आहे कशा पाई? ती आली तर दोन घास सुखानं खाऊ देईल वे तुम्हाला. हे काय म्हणजे शिरा आहे तो इतका वाईटही झाला नाहीये ओळखताना येण्या इतका. म्हणजे म्हणजे तुम्ही विचारलत ना हे काय म्हणून म्हटलं. अहो पण ही डिश तुम्ही इतका शिरा केलाय सगळ्यांसाठी, सगळ्यांनी तो खाल्लाय, तुम्ही खाल्लाच नाही का? काही कमी? नाही कमी काहीच नाही आहे. तुम्ही छान केलाय शिरा आणि तुम्हीच खाल्ला नाही म्हणजे. तुम्ही खाल्लं ना मग माझं पोट भरलं. हे बरं असतं तुमचं. नकार असा द्यायचा ना की तो समोरच्याला कळायलाच नको हा नकार आहे म्हणून. तुम्ही खाणार आहेत की नाही? ठीक आहे. माता लहान मुलांना भरवतात ना, तसं भरवेन मी तुम्हाला. म्हणजे? म्हणजे हे अस आली आली भाग्यलक्ष्मी.